पोलीस अधिकारी रवींद्र सोनवणे यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे. महिला हत्या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. पोलीस अधिकाऱ्याकडूनच पीडितेचा छळ झाल्याचं समोर आलेलं आहे. प्रियकराकडून महिलेची हत्या देखील झालेली आहे आणि हत्या प्रकरणाच्या तपासाला आता एक नवीन वळण लागलेलं आहे. अमरावतीच्या धामणगावमध्ये तरुणीची हत्या करण्यात आली होती. पोलीस अधिकाऱ्याकडूनच पीडितेचा छळ झाल्याचं समोर येतंय. महिला हत्या प्रकरणात आता पोलीस अधिकाऱ्यावर देखील कारवाई करण्यात आलेली आहे. एक नवीन वळण या प्रकरणाला लागलेलं आहे. ज्या आहे जशा हिंगणघाटची घटना आहे किंवा अवंतरच्या घटना आहे त्याला एक मला वाटतं पुन्हा वाव भेटेल. ते थांबण्यासाठी त्याच्यावर तातडीनं कारवाई करणं फार गरजेचं आहे आणि तशा पद्धतीचे मी एस पीना सुद्धा आदेश दिलेले आहे आणि माझ्या महिला बालकल्याण कार्यालयामार्फतसुद्धा विभागामार्फतसुद्धा एक वेगळी चौकशी करून त्याचासुद्धा अहवाल आमच्याकडे आम्ही तयार करू.